आपली संस्कृती पुरुष प्रधान आहे, त्याच्या त्यामुळे वडिलांची जात मुलांना लागते, आईची जात मुलांना लागत नाही आणि हा मोठा घोळ आहे आणि हे जर वाढलं तर संपूर्ण जातच संपून जाईल. ते काय ते शब्द लिहायले होते मला वाटतं त्यांचं कोणी अपेक्षा नाही एवढा शब्द त्यांच्यासाठी. बच्चू कडू पडत नाही असं बी नाही म्हणणार, त्यांच्या कोण आम्हाला नाही ही अपेक्षा लिहायला तेच होते खरं आहे ते बोलावं बस भाऊ नी यार ते पुढे काय व्हायचं होईल खरं आहे ते बोला. तो दिवस उद्यावर आलेला आहे नव्यानच आढळल्यात पण असं विचारल्यावर ते म्हणले मला माहित नाही त्यातलं पण शक्यतो 100% शक्यतो तेच दादा सगळ्या नव्या काल विचारलं पण ते म्हणले माहित नाही मला त्यातलं विचारून सांगतो पण 100% त्या नव्यानच आहेत सगळ्या. आजचे उद्या दिवस बघतोच वाट तोच प्रश्न आहे महाराज. कालचं जे शिष्टमंडळ आलं होतं त्याच्यानंतर काही परत काही बोलणं झालं का सरकारचं येणार आहे का? नाही नाही बोलणं नाही झालं पण ते जाता जाता म्हणले चर्चा सुरू राहून द्या म्हणलं राहून द्या. आता तो दिवस उद्या आलाय अद्यापर्यंत काही तोडगा निघाला नाही आणि तोडगा निघेल असं काही चित्र दिसत नाही त्यांच्यावरती वेळ झाला मग आता शेवटी आंदोलन हा एकमेव पर्याय तुमच्या समोर असणार. ते तर पहिल्यापासूनच आहे उभा आयुष्य मराठ्यांचं आंदोलनातच गेलेलं आहे ते तर पर्यायचं नाहीये कारण ते लोकशाही आम्हाला आंदोलन करणं भूमिका मांडणं हे हत्यार दिलेले ते आम्हाला करावं फक्त मराठा आरक्षण ते मार्गच नाही आमचा ते दिले व्याकार कार्यक्रम दादा बच्चूकडू आता माध्यमांशी बोलत होते बच्चूकडू आता माध्यमांशी बोलत होते ते तुमच्या भेटीला येणार आहेत ते चर्चा झाली आपण चांगला प्रश्न विचारला पण त्यांना काय वाटणं म्हणण्यापेक्षा आज पुन्हा एकदा या सेलू नगरीतून आवाहन करतो की मराठ्यांचे तुमचे लेकर अडचणीत येत आता तरी शाने व्हा आणि त्या लेकराच्या पाठीशी किमान इथून पुढं उभा राहता आलं तर ताकते न राहा कारण पोरं काहीच करत नाहीत मराठा समाजाचे बांधव हे आरक्षण मागतायत आणि नोटिसा देऊन त्यांना विनाकारण काय म्हणूया त्याला काही कारण नसतानाही दिल्या जातात विनाकारण. जरा जर तुम्ही आपले म्हणून या मराठा समाजाच्या लेकराच्या आणि आंदोलनाच्या पाठीसोबत राहिले तर बरं होईल. तुम्ही नाही राहिलं तरी मराठा समाज सामान्य सज्ज आहे लढायला परंतु तुमचा उपकार मराठा समाज विसरणार नाही हीच योग्य वेळ आहे. तुम्ही जरा त्यांच्या पाठीशी उभा राहण्याची आणि सगळ्या पक्षातल्या मराठ्यांचे आमदार खासदार मंत्र्यांनी उभा राहावं त्या पोरांवर अन्याय होऊ देऊ नये आणि तुम्हाला बी जर असं वाटत असेल की होऊ द्या अन्याय आम्ही जाणारच नाही पुढे तुम्हाला आमच्या दारात यायचंय ही लढाई तर आम्ही जिंकणार आहेत हे ठासून सांगतो. मराठा समाजाचं जे आंदोलन चालू आहे त्यामध्ये मी सहभागी होणार असं बच्चूकडू म्हणले तुमच्या भेटीला येणार काही चर्चा झाली का तुमची? नाही चर्चा नाही झाली येतील येऊ द्या त्यांना दार खुले आहेत कधी पण फक्त त्यांनी जे सत्य आहे तेवढं बोलावं एवढीच त्यांना आमची विनंती जे आहे तेच लिहायला होते त्याच्यावर त्यांनी ठाम राहावं कारण आम्ही ठाम आहेत आम्ही बदललेलो नाहीत नसतं आमची चूक दाखवा आम्ही शब्द बदललाय म्हणून शब्द तुम्ही लिहिलेत आणि चारी पण तुम्हीच लिहिलेत. आंदोलनावर 307 गुन्हे दाखल झालेले ते आजपर्यंत मागे घेतले नाही याच्यावर काय? सरकारने सांगितलं होतं 2 दिवसात अंतरवालीचे आणि 1 महिन्याच्या आत पूर्ण राज्यातले घेऊ तर मला वाटतं किमान 2 महिने झाले आणखी नाही घेतले पण 24 आत घ्यावं त्यांच्याबद्दल चांगला संदेश राज्यात पुन्हा जाईल की जनतेचे हे फसवणूक करत नाहीत दिलेले शब्द पाळतात किमान ते राज्यातले सगळे सरसकट गुन्हे मागे घ्यायचा शब्द त्यांचा आहे तसं त्या कागदावरती सुद्धा लिहिलेलं आहे त्या कागदच त्यांच्यासाठी पुरेसा आहे त्यांनी ते करावं नुसत्यात नोटिसा देऊ स्वतःची छाती बोडू नये ही आम्हाला विनंती आहे त्यांना कारण राजगादीवर बसवणारे हीच जनता आहे आणि ज्या जनतेनं बसवलं तिच्याच विरोधात छाती बोडू नका की आम्ही नोटिसा सोडल्या तुम्हाला काय भूषण दाखवायचं आहे तुमच्याच जनतेला तुमच्याच लोकाला तुम्ही नोटिसा द्यायला लागलात काय दाखवायचंय तुम्हाला काय हुशियारकी दाखवायची तुमची काय मोठे पण गाजवायला तुम्ही असं की आम्ही नोटिसा दिल्या आम्ही त्यांना थांबू गैरसमाजातून बाहेर या तुम्हाला हात जोडून विनंती करू सांगतो गैरसमाजातून बाहेर या तुम्ही एक प्रयोग केला आता नका करू गैरसमाजातून तुम्ही बाहेर या आंदोलन मराठा आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही. 2 नोव्हेंबर